नाभिक समाजाच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा निषेध करून आंदोलन करण्यात आले. नाभिक समाजाला न्याय मिळावा यासाठी मनमाड शहर नाभिक समाजातर्फे सर्कल अधिकारी, मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि मनमाड पोलीस स्थानकाचे निरीक्षक यांना राज्य सरकारने सलून व्यवसाय चालू करण्याची परवानगी मिळावी, आर्थिक पॅकेज जाहीर करावे, विमा संरक्षण मिळावे, तसेच लॉकडाऊन कालावधीत दुकान भाडे व लाईट बिल माफ करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच काळ्या फिती लावून राज्य शासनाचा निषेध करण्यात आलाय. कोरोना या महामारीमुळे मनमाड शहरातील सलून व्यवसाय गेल्या 3 महिन्यांपासून सरकारच्या आदेशानुसार बंद आहेत. त्यामुळे नावे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाजाची परिस्थिती अतिशय हालाखीची झाली आहे. शासनाने नाभिक समाजाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदत केलेली नाही, तरी शासनाकडून काही आर्थिक मदत मिळावी अशा मागणीचे निवेदन दिले असून गणेश बोरसे, रामा महाले, प्रवीण वाघ, सचिन बिडवे, दत्ता वाघ आदींच्या स्वाक्षऱ्या दिलेल्या निवेदनावर केलेल्या आहेत. संदर्भात हे गेल्या 3 महिन्यापासून नाभिक समाजाचे लॉकडाऊनच्या काळात 3 महिन्यापासून दुकानं बंद आहे. पण आत्ता आमचं असं म्हणणं आहे की पूर्ण भारतभर आणि महाराष्ट्र राज्यात मनमाड शहरात पूर्णपणे इतर व्यवसायाला मुभा देण्यात आली. राज्य शासनाने दिली, पूर्वी केंद्राने दिली नव्हती, आता राज्याने देणार होते, तर राज्याने नेमकी नाभिक समाजावरच अन्याय केला आहे. तर राज्य शासनाबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो नाभिक समाज, कारण नाभिक समाजामुळे कोरोना होतो का? कोरोना आजार हा महामारी महाभयंकर परिस्थितीला तोंड देतो आहे. आपण ज्याला घरपोच जाऊन जी सलून जी दाढी कटिंग करण्यासाठी ती पण मुभा देण्यात येत नाही, तरी पण नाभिक समाजावर उपासमारीची वेळ येते. तर राज्य शासनाने किमान दर महिन्याला 10,000 रुपये त्यांना कमीत कमी एका महिन्याचं रेशन शिधा वाटप द्यावा, म्हणजे आम्ही ह्या महिन्याचंसुद्धा कमीत कमी घरी बसून तरी ते खाऊ शकतो. हे तर आज आमच्या उपासमारीची वेळ होती. राज्य शासन त्यांनी आमच्याकडं नाभिक समाजावर राज्यभर लक्ष द्यावा आणि त्वरित नाभिक समाजाचे दुकान महाराष्ट्रभर चालू करण्यात यावे, म्हणजे आमची पोटगी कमीत कमी आम्ही नाभिक या नावाप्रमाणे ना भीक मागणारा नाभिक समाज असा आहे. तसंच आम्ही स्वतःच्या कष्टानेच आम्ही आमचा उदरनिर्वाह करू शकतो. आम्हाला राज्य शासनाची भीक बी नको आहे, पण कमीत कमी राज्य शासनाने आमच्या रोजीरोटीवर का अन्याय का घाला घातलाय हेच आम्हाला कळायला मार्ग नाही. पूर्ण व्यवसाय इतर व्यापार वर्ग पूर्णपणे सुरळीत चालू झाला आहे, पण नाभिक समाजावरच अन्याय होतोय, का केला जातोय असा विचार आमचा मनात आलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही काळी फित लावून आज मनमाड शहरात नाभिक समाजाच्या वतीने शासनाच्या विरोधात निषेध व्यक्त करतोय. जनमत मराठी न्यूज करिता सतीश परदेशी, मनमाड, नाशिक.